जय श्री माता जी। आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे। बघायचं आहे आपण श्री माताईना। लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं। चित्ताची एकाग्रता परम चैतन्यावरती करायची। आपल्या डोक्यातील सगळे विचार आपण काढून टाकायचे। आपलं मस्तक शांत करायचं अगोदर। सगळा कोलाहल काढून टाकायचा डोक्यातला। जे काही विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत ते काढून टाकायचे। सगळं शांत करायचं मस्तक। परम शांती। श्री मातेना आपण भक्तीपूर्वक पाहतोय। एकाग्रता श्री मातांच्याकडे आणि चैतन्याकडे आपण श्री मातांना पाहतोय। त्याबरोबर आपल्या हृदयामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे। करुणा, प्रेम, भक्ती, दया सगळं हृदयातून आलं पाहिजे बाहेर। शुद्ध प्रेम आपल्या हृदयातून बाहेर पडलं पाहिजे। आपलं हृदय मोकळं झालं पाहिजे। आपलं हृदय उघडलं पाहिजे। आपल्या हृदयामध्ये करुणा निर्माण करायची। कळकळ कळकळ निर्माण करायची। श्री मातांची भक्ती करतोय आपण। श्री मातांना आई स्वरूप आपल्या समोर आहेत म्हणून आपल्या आईला आपण भक्तीनं पाहतोय, प्रेमानं पाहतोय। आणि श्री मातांना बघत आपल्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होते, करुणा निर्माण होते। इकडेही लक्ष पाहिजे। आपल्या हृदयातली सगळी घाण काढून आपण फक्त प्रेम हृदयामध्ये जागृत करायचं। हृदयामध्ये करुणा जागृत करायची सर्वांच्या विषयी। सर्वांना क्षमा करून टाकायची। म्हणजे करुणेनं जोपर्यंत करुणा जागृत होत नाही हृदयामध्ये तोपर्यंत क्षमा देखील होऊ शकत नाही। कळकळ पाहिजे हृदयामध्ये इतर साधकांच्या विषयी, इतर लोकांच्या विषयी। भूत दया जागृत झाली पाहिजे। संतांच्या मध्ये होत, संतांच्या मध्ये आहे भूत दया। सर्व प्राण्यांच्यावर देखील ते प्रेम करायचे। माणूस तर वेगळाच, परंतु प्राण्यांच्यावर देखील त्यांचं प्रेम असायचं। भूत दया, सर्वांभूती परमात्मा ते पाहायचे। ही शिकवण आहे। ही परमात्म्याची शिकवण असते। भक्तीत ज्या वेळेला आपण उतरतो त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये करुणा, प्रेम, दया हे सगळं जागृत झालं पाहिजे। आणि धर्माचं मूळ तरी काय आहे? दया। दया धर्म का मूल है? सगळ्यांनीच अवतरणाने सांगितलेलं आहे, सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये करुणा निर्माण होत नाही, प्रेम निर्माण होत नाही, दया निर्माण होत नाही तोपर्यंत आपण परमात्म्याच्या चरणाशी जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही। म्हणून हेच हृदय ज्या हृदयामध्ये आपण राग, द्वेष, ईर्ष्या हे निर्माण होतात त्या ठिकाणी दया, प्रेम, शांती, आनंद निर्माण व्हायला पाहिजे। हे मूल तत्व आहे आपलं। हे फार महत्वाचं आहे की आपल्यामध्ये कळकळ निर्माण झाली पाहिजे इतर साधकांच्या विषयी, इतर नॉन सजोग्यांच्या विषयी पण आपल्यामध्ये कळकळ असलीच पाहिजे। सर्वांवरती आपल्याला प्रेम करता आलंच पाहिजे। जर आपण खरोखर सजोगी आहोत तर आपल्यात कुणाही विषयी राग नको, द्वेष नको, क्रोध नको, ईर्ष्या नको,
फक्त ते प्रेम आणि करुणा आपण वाटण्यासाठीच सहजोगी झालो आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा संदेशच आपण इतर लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे. आपण सहजोगी आहोत हे खरं आहे, परंतु प्रेम करणारे सहजोगी, प्रेमयोगी म्हणायचं आपण. श्री माताजींनी एकदा म्हटले की आपल्याला आपण शुद्ध प्रेम इतरांना वाटायचं आहे. हे प्रेम म्हणजेच हे चैतन्य आहे, व्हायब्रेशन्स आहेत, आणि हेच आपण इतर साधकांना वाटायचं आहे, ज्याला प्रेमयोगी म्हणू शकतो आपण. आपलं नाव बदलून आपण प्रेमयोगी देखील ठेवू शकता असं श्री मातांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे. सहजोग जर तुम्हाला हे होत नसेल तर प्रेमयोगी म्हणा स्वतःला. याचा अर्थ काय आहे की आपण आपल्या हृदयामध्ये शुद्ध प्रेम बाळगलं पाहिजे सतत, आणि ते इतरांच्या विषयी कळकळ पाहिजे, प्रेम पाहिजे, आदर पाहिजे, की ज्यातून आपलं कल्याण होईल आणि इतर साधकांचं देखील आपल्याला कल्याण करता येईल. म्हणूनच येशू ख्रिस्तांचा जन्म त्यासाठीच झाला. ते एकादश रुद्र होते, परंतु त्यांनी अखिल मानवजातीवरती प्रेम केलं, करुणा केली, दया केली सगळ्यांच्यावरती. ज्यांनी त्यांना सुळावरती चढवलं त्यांना देखील त्यांनी क्षमा केली. हे किती महत्वाचं तत्व, प्रिन्सिपल त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की बाबा आपण अध्यात्माच्या मार्गावर आहोत, परमेश्वराच्या राज्याच्या दरबारात आहोत त्यांच्या, तर आपण कसं असायला पाहिजे. तो परमेश्वर जसा आहे तसंच त्याचंच रूप आपल्यामध्ये आलं पाहिजे, कारण त्याचाच अंश आपण आहे ना, त्या परब्रह्माचाच आपण अंश आहे. मग आपणही असंच असायला पाहिजे, आपल्यात ही करुणा पाहिजे. आपल्याला जरा कोणी काय बोललं तरी राग येतो लगेच, लगे रागानं आपले डोळे लाल होतात, डोकं दुखायला लागतं लगेच. परंतु तेच येशू ख्रिस्तांचं उदाहरण आपण जर घेतलं तर ते किती शांत होते. श्री गणेश, साक्षात श्री गणेश होते ते, आणि गणेश म्हटल्यानंतर पूर्ण शांत, थंड. त्यांच्यामध्ये एवढी शांतता होती की ते क्रोध करू शकत नव्हते. कधी क्रोधानं बोललेलं आठवत नाही किंवा उल्लेख नाही आहे. फार कमी वेळा क्रोध केला तिने. कधी केला? ज्यावेळी आपण आदिशक्तीच्या विरोधात कोणी लोक बोलली किंवा परमेश्वराच्या विरोधात जर काय कार्य करत असतील तर मात्र ते हातात हंटर घेऊन त्यांनी लोकांना हाकलून काढलं. म्हणजे एका बाजूला ते अति सौम्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते अतिरौद्र आहेत. देवीसारखं काम आहे. देवीला पण म्हणतात ना अतिसौम्य अतिरौद्रा, बीच का कोई मामला जमता नाही. श्री मातांचं एक वाक्य आहे असं. म्हणजे देवी एक तर खूप शांत आहे, करुणामय आहे, प्रेमळ आहे, दया आहे तिच्यात, आणि दुसऱ्या बाजूला राक्षसांना मारताना ती रौद्र स्वरूपात झाली. त्याशिवाय राक्षस देखील पळून जाऊ शकत नाहीत. ती रौद्रा अतिसौम्य. तसंच आहे की आपल्यामध्ये देखील आपण इतरांचं ज्यावेळी आपण कल्याण करतो किंवा ती जबाबदारी श्री माताईने आपल्यावर टाकलेली आहे तर आपण ती प्रेमानं पार पाडली पाहिजे. आपल्यामध्ये ती कळकळ असायला पाहिजे. सहजोग सांगताना देखील आपल्यामध्ये कळकळ असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे, दयाभाव असला पाहिजे इतर साधकांच्या विषयी. किंवा जे नॉन सहजोगी आहेत त्यांना जर जागृती द्यायची तर आपण काय हे प्रेमानं करतोय. आपण आपल्या हृदयाशी विचारायचं आहे की आपण हे जे काय कार्य करतोय सहजोगाचं ते आपण प्रेमापोटी करतोय का, दुसऱ्याच्या कळकळीपोटी करतोय का, आपल्याला त्याविषयी कळकळ वाटते का, प्रेम वाटतं का, दया वाटते का, हे बघितलं पाहिजे आहे का. आपण नुसताच सहजोग सांगतोय, त्याच्यामध्ये ज्यावेळी जागृती करतो त्यावेळेला आपण केवळ नुसताच जागृती करतोय, वरवरचं आहे हे सगळं, हे बघितलं पाहिजे आहे. गहनतेत जाण्यासाठी हे फार महत्वाचं आहे की सहजोग करताना स्वतः आणि दुसऱ्याला सांगताना ती कळकळ आपल्यामध्ये असेल तरच आपली वाढ होणार आहे, नाहीतर होत नाही वाढ आपली. आपण जिथल्या तिथे राहू, कारण केवळ सहजोग जर कर्मकांड म्हणून केलात तर त्याचा आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. त्यामध्ये दया, प्रेम, करुणा निर्माण झाली पाहिजे. आपल्या हृदयामध्ये दयेचा पाजर फुटला पाहिजे, करुणा निर्माण झाली पाहिजे. हे सगळं का झालं पाहिजे? कारण येशू ख्रिस्तांनी
एवढ्या प्रचंड शक्त्या एकादश रुद्र त्यांच्यावरती जवळ असताना देखील त्यांनी दुसऱ्याला क्षमेचं तत्व दिलं. कारण जोपर्यंत आपण क्षमा करत नाही तोपर्यंत परमेश्वरी राज्यात आपल्याला प्रवेश नाही, यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण इतरांच्या विषयी दयाभाव बाळगणार नाही, करुणा करणार नाही इतर मानवजातीसाठी, जगा, स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगवा. महावीरांचा पण तोच संदेश आहे, स्वतःही जगलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही जगवता आलं पाहिजे. दुसऱ्याला कसं जगवणार? करुणेनं, प्रेमानं, शुद्ध प्रेमानं, इतरांना देखील आपण करुणेनं जागं ठेवलं पाहिजे, त्याला जगवलं पाहिजे. जगा आणि जगू द्या, हेच संदेश आहे. येशू ख्रिस्तांचा पण हाच संदेश आहे की आपल्यामध्ये ती करुणा प्रेम असल्याशिवाय आपण परमेश्वराच्या तत्वापर्यंत जाऊ शकत नाही. कारण ते मूळच आहे, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, म्हणजे काय? गणेश तत्व आहे ते. आणि गणेश जे आहे ते अबोध आहेत, पवित्रता आहे, शून्यता आहे. त्यांना राग द्वेष वगैरे काय माहिती नाही आहे, फक्त ते त्यांच्या आईचंच ऐकतात, दुसऱ्या कोणाचं ते ऐकणार नाहीत. मग हे तत्व जे आहे किंवा हे जे प्रिन्सिपल आहे ते वर जाऊन महागणपती होतात, तेच येशू ख्रिस्त होतात. आणि त्यांनीच जे श्री गणेश मूलाधारमध्ये आहेत ते वरती गेल्यानंतर महागणपती होऊन रुद्र शक्तीमध्ये त्यांचं रूपांतर होतं. आणि तेच येशू ख्रिस्त क्षमेचं तत्व आपल्याला सांगतायत. म्हणजे किती महत्वाचं तत्व आहे की त्यांच्याकडे एवढ्या शक्त्या असताना देखील त्यांनी क्षमा करायला शिकवली. किती जणांनी जरी आपल्याला त्रास दिला तरी आपण त्यांना क्षमा करायची, शुद्ध. हाच येशू ख्रिस्तांचा संदेश आहे आपल्याला, हेच तत्व आपण अंगीकारलं पाहिजे. येशू ख्रिस्तांचं पूजन करीत असताना आपल्यात जर क्षमेचं तत्व नाही आलं तर येशू ख्रिस्तांचं पूजन करण्यात तरी काय अर्थ आहे? काही उपयोग नाही. ज्या देवतेचं आपण पूजन करतो त्या देवतेचा गुण जर आपल्यामध्ये नाही आला तर त्या पूजेला तरी काय अर्थ आहे? म्हणून कने आपण आपल्यामधलं ते येशू ख्रिस्तांचं तत्व जागृत करून त्यांची तत्व त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्यांनी जे क्षमेचं तत्व सांगितलं, करुणेचं सांगितलं, प्रेमाचं सांगितलं, ते आपण स्वतः आपल्या आतमध्ये बाणवलं पाहिजे ते गुण, तरच खऱ्या अर्थानं त्यांचं पूजन झालं असं म्हणायला काय हरकत नाही. नाहीतरी अशा आपण कितीतरी पूजा केलेल्या आहेत, येशू ख्रिस्तांच्या केल्या, गणपतीच्या केलेल्या आहेत, लक्ष्मीच्या केल्या, शिवांच्या पूजा केल्या आहेत, परंतु हे सर्व पूजन करीत असताना त्यांच्यातले किती गुण आमच्यामध्ये आले याचं आत्मपरीक्षण करून आपण कधीही पाहिलं नाही. ज्या वेळेला आपल्याला भांडणासाठी आपण उभे राहतो, दोन सहयोगी भांडतात किंवा इतर लोकांच्यावर आपण भांडणाचा प्रसंग येतो, त्यावेळेला आपल्याला येशू ख्रिस्तांची आठवण होत नाही, त्यावेळेला आपल्याला शिवतत्वाची आठवण होत नाही का? त्यांची करुणा, त्यांचं प्रेम यावेळेला आपण विसरून जातो का? फक्त पूजेपुरतच आपण त्यांना आठवायचं आहे, बघितलं पाहिजे आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे की जे तत्व, ज्या तत्वाचं आपण पूजन करतो ते तत्व आपल्या आतमध्ये नाही आलं तर अशा किती जरी पूजा केल्या तरी त्याला काय अर्थ आहे? म्हणून श्रीमाताई काय म्हणतात की हे तत्व आपल्यामध्ये रुजलं पाहिजे. हे पूजन आहे की हे पूजन केल्यानंतर ते तत्व आपल्यात आल्यावर आपण तसं झालं पाहिजे, तरच आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये टिकून राहू शकतो. त्यांच्या कार्याचा खरा गौरव असेल तो की त्यांना आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलेला आहे, कायमस्वरूपी त्यांची करुणा प्रेम, ज्याच्यासाठी त्यांचं बलिदान झालं, ते तत्व जर आपण विसरलो तर आपण सहयोगी म्हणून घेण्यास काय अर्थ आहे? काय आपण सहयोगी म्हणून घेऊ शकत नाही. जे श्रीमाताईंचा जो पुत्र आहे की श्रीमाताई त्यांच्यासाठी डोळ्यात पाणी आणतात, आणि ते जर तत्व आपण नाही स्वीकारलं किंवा आपल्यामध्ये नाही आलं तर त्याचा काहीही अर्थ नाही. म्हणून आपण इथून पुढे लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला जे पूजन करू त्यांचं तत्व आपल्यामध्ये आलंच पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आणि इथून पुढे मात्र आपण सर्व देवतांची तत्व त्याचा अभ्यास करून, त्याचं चिंतन करून, ते कसं आत्मसात करता येईल इकडे पण लक्ष आपण दिलं पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे.
आता श्री माताईना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे. श्री माताईंच्याकडून जे चैतन्य येतंय ते आपण शोषून घ्यायचं आहे. आता दोन्ही हाताच्या बोटातून घेतलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचंय एकसारखं. फक्त लक्ष श्री माताईंच्याकडे, बाकी कुठेही लक्ष द्यायचं नाही. आता फक्त श्री माताईंच्याकडे म्हणजे चैतन्याकडे, परमचैतन्याकडे. व्हायब्रेशन्स म्हणजे श्री गणेशच आहेत. आपल्यामध्ये हे तत्व किती प्रबल आहे त्याच्यावरती चैतन्य आपण खेचून घेऊ शकतो हे महत्वाचं आहे. कारण मॅग्नेट आहे ते. श्री गणेश तत्व जेवढं भक्कम असेल तेवढ्या व्हायब्रेशन्स आपण जास्त प्रमाणात खेचून घेऊ शकतो. एकसारखं चैतन्य आपण खेचलो घेतोय. त्यामुळे हातामध्ये व्हायब्रेशन्स कोपऱ्यापर्यंत आहेत. झालं. त्यानंतर आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे धरायचा. डावा हात लगेच हातातून जे व्हायब्रेशन्स आहेत ते कुंडलिनीपर्यंत पोचतील. उजव्या हातानं लगेच आपली कुंडलिनी वरती उचलायची, शिस्तीत उचलायची. कळलं पाहिजे कुंडलिनी वर येते, शिस्तीत येते हे कळायला पाहिजे. भर 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 घेऊन काही उपयोग नाही आहे. ती कुंडलिनीचा जी कुंडलिनी वरती येते ती कशी येते आपल्या हाताबरोबर ती कळलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. त्यातलं एक गाठ चैतन्याची मारायची वर कुंडलिनीनं बांधायचं आहे. आपण दुसऱ्या वेळेला डावा हात पुढे, लगेच लक्ष कुंडलिनीकडे अटॅच होतो. आपण लगेच उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतो, शिस्ती शिस्ती शिस्तीत वर चढवतो. शस्त्रार्च्या वरती जाऊन दोन गाठी मारायच्या, कुंडलिनीला बांधायचं वरती. तिसऱ्या वेळेला लगेच असं लगेच अटॅच झालं पाहिजे कुंडलिनी बरोबर. आणि कुंडलिनी उचलली की लक्ष कुंडलिनीकडे द्यायचं. आता हाताकडे द्यायचं नाही आहे, कुंडलिनीकडे द्यायचं. कुंडलिनी चढवतोय त्याबरोबर कुंडलिनी वर येते, इकडे लक्ष पाहिजे आपलं. म्हणजे कळतं कुंडलिनी सारखी खाली पडत असते, ती वरती घ्यायची असते आपल्याला. वरती काढून तीन गाठी मारतोय आपण, तिला बांधतोय शिस्तीत. हा, त्यानंतर उजवा हात डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे. बरोबर. हे कवच झालं. लक्ष कवचाकडे द्यायचं. आता पुढील कवच घेताना सात वेळा शिस्तीत घ्यायचं. लक्ष व्हायब्रेशन्स कडे कवचाकडे द्यायचं. जे कवच तयार करते ना हातातून होत असत. लक्ष वलयाकडे ह्या, आपलं वलय भक्कम करतोय आपण. शिस्तीत घ्यायचं आणि या वलयामध्ये आपण सुरक्षित आत आहोत. ते देवी कवच. नमस्कार करून आपले दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. चैतन्य तर आपण एकसारखं खेचून घेतोयच, तसंच आता लक्ष आपल्या वलयाकडे द्यायचं. जसं आपण बंधन घेतलं, कवच घेतलं, त्या कवचाकडे लक्ष द्यायचं. थोडा वेळ लक्ष टाकायचं आपण तिथे, चित्त द्यायचं. ते बंधन बरोबर आपल्या भोवताने बसले की नाही बघायचं. का नुसतं बंधन घेऊन सोडून द्यायचं तसं नाही करायचं. चिंतन मनन म्हणजे काय? लक्ष देणं गरजेचं आहे. खरोखर जे गोष्टी आपण करतोय, कुंडलिनी चढवतोय, बंधन देतोय, तर ते बसलंय की नाही, कुंडलिनी वर आली की नाही ते बघायला नको. बघितलंच पाहिजे ना. तसं हे कवच आपल्या भोवती बसलंय की नाही ते पाहायचं आहे. एकसारखं बघतोय. हातामध्ये पण व्हायब्रेशन्स आहेत, भूताने पण कवच तयार झालेलं आहे आपल्या. बरोबर. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे लक्ष देऊन म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे.
निर्मळ आत्मा आहे। मी हे मन बुद्धी शरीर अहंकार काही नसून फक्त आत्मा आहे। कारण हे शरीर तर नष्ट होणार आहे एक दिवस, राहणार आहे तो आत्मा, अजर आणि अमर आत्मा राहणार आहे। येशू ख्रिस्तांच्या सारखा आहे। येशू ख्रिस्त नथिंग बट व्हायब्रेशन्स, म्हणजे येशू ख्रिस्तांचं शरीर चैतन्याचंच होतं ना, बरोबर, श्री गणेश आहेत ते, त्यामुळे त्यांचं शरीर चैतन्याचंच होतं। त्यांना जरी क्रुसिफाईड केलं तरी त्यांना कोण मारणार, आत्म्याला कोण मारू शकते? स्पिरिट, आय एम ए स्पिरिट, होली घोष्ट म्हटलेलं आहे त्याने, म्हणजे काय, आत्म्याला कोण मारू शकत नाही, श्रीकृष्णाने सांगितले ना, आत्म्याला कोण भिजवू शकत नाही, त्याला कोण मारू शकत नाही, त्याला कोण जाळू शकत नाही। आत्मा कधी मरतच नाही, शरीर मरतं, आणि येशू ख्रिस्तांचं शरीर हे आत्मा चैतन्याचं होतं, ते व्हायब्रेशनचं होतं, ते पाण्यावरती देखील चालायचे। त्यांना हे नाटक करावं लागलं क्रुसिफिक्शन, म्हणजे ते आपल्याला संदेश देण्यासाठी, म्हणजे किती जरी त्रास झाला तरी आपण लोकांना क्षमा केली पाहिजे आपल्या उन्नतीसाठी, आत्मिक उन्नतीसाठी। जर ते नाही जमलं तर आपण सहयोगी होऊ शकत नाही, त्या राज्यात जाऊ शकत नाही। म्हणून हे जे काही किलमिश आहे ते काढून टाकायचं कायमस्वरूपी। आपलं हृदय कायम स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे, करुणा दया प्रेम यांनी भरलेला असायला पाहिजे। म्हणून म्हणतो की श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे। शुद्ध आत्मा असाच असतो की त्याच्यातून फक्त करुणा प्रेम दयाच वाहते त्या हृदयातून, तो शुद्ध आत्मा तिथे असल्यामुळे। त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकूया, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे। ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्र दल कमलामध्ये विराजित व्हा। देवीला आवाहन करतोय आपण की श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये या। श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रात विराजमान व्हा। त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा, 7-8 इंच वर, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचा, टाळूतून आपल्याला एक सारख्या चैतन्य लहरी येतात की नाहीत, टाळूतून बाहेर पडतायत की नाहीत बघायचं। हात खाली घेऊया, बघूया आता आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का, परमेश्वराच्या राज्यात आपण आलो की नाही बघायचं, का अजूनही खाली भवसागरामध्ये अडकलोय, आज्ञेमध्ये अडकलोय, विशुद्धीमध्ये अडकलोय, असं तर का नाही झालं ना, म्हणजे अजूनही आपल्यामध्ये काहीतरी दोष आहेत का? मी निर्दोष आहे, कारण आत्मा आहे। ज्या वेळेला आत्म्याकडे लक्ष जात ना, त्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारची चक्र लागणार सुद्धा नाहीत। फक्त प्युअर आत्मा पाहिजे, शुद्ध आत्मा, पवित्र आत्मा, निर्मळ आत्मा, होली घोष्ट, शुद्ध आत्मा म्हटले त्याला, आणि तो मी आहे, तो मी शिव आहे, तो शिव झाला। शिवोहम शिवोहम, तो शिव मी आहे, म्हणजे तो पवित्र आत्मा मीच आहे। त्या परमपित्या परमात्म्याचा अंश मी आहे असं आपण म्हणू शकतो। ते म्हणण्यासाठी देखील आपल्यामध्ये तेवढी पात्रता असणं आवश्यक आहे, तेवढी शुद्धता आपल्यामध्ये आली पाहिजे। लक्ष सहस्त्रारच्या वर आहे,
आता वरून थोडस खाली यायचं आपल्याला ब्रह्मरंध्रामध्ये, ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवताने लक्ष द्यायचं. अगदी सूक्ष्मात लक्ष द्यायचं म्हणजे कळतं सगळं, जाणवतं. जाणीव होणं फार महत्वाचे आहे त्या चक्रावरती, चैतन्याची जाणीव. जाणीवच नसेल तर त्या पूजेला पण काय अर्थ आहे? ध्यान म्हणजेच पूजन आहे श्री माताईचं. कर्मकांड करण्याच्या विरोधात होते येशू ख्रिस्त. त्यांना कर्मकांड अजिबात आवडायचं नाही. भक्ती, प्रेम, करुणा हे हृदयामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे असं ते म्हणायचे. प्रेम वाटायचं ते. बायबल म्हणजे काय? शुद्ध प्रेम. सहस्रारातून खाली आज्ञाचक्रामध्ये यायचं आपल्याला. आता आपलं लक्ष आज्ञाचक्र, पुढील आज्ञाचक्र, मधलं आज्ञाचक्र आणि बॅक आज्ञा असं लक्ष द्यायचं एका वेळेला. जिथं आपण कुंकू लावतो त्या ठिकाणी आणि बरोबर त्याच्या मागे, म्हणजे कुठं? सस्त्रारच्या ब्रह्मरंध्राच्या खाली आणि त्याच्या मागे म्हणजे बॅक आज्ञेवरती जिथं स्वस्तिक आहे तिकडे लक्ष द्यायचं असं लक्ष द्यायचं. थ्री डी, थ्री डायमेन्शन. श्री माताजी, आपण साक्षात श्री जीजस मेरी माता आहात. कृपा करून आमच्या आज्ञाचक्रामध्ये जागृत व्हा. जीजस मेरी मातेच्या स्वरूपात कृपा करून आमच्या आज्ञाचक्रामध्ये जागृत व्हा. लक्ष आज्ञाचक्रावरती आहे पुढून मागेपर्यंत. तीन ठिकाणी आपण लक्ष देतोय. पुढील आज्ञाचक्र जिथं कुंकू लावतो तिथे, त्याच्या मागे म्हणजे कुठे? ब्रह्मरंध्राच्या खाली आणि त्याच्या मागे म्हणजे बॅक आज्ञा. लक्षात आलं? असं लक्ष आपण केंद्रित केलेलं आहे. हे आतल्या आत आपण लक्ष दिलेलं आहे. आतमध्ये म्हणजे आज्ञा किती गहन आहे ते बघायचं. पुढून मागेपर्यंत लक्ष एकसारखं. ठीक, आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं. वरून खाली लक्ष विशुद्धी चक्र. अगदी बारीक सूक्ष्म चित्त द्यायचं म्हणजे कळतं ते. ते चक्र प्लावित झालं पाहिजे. आता कळलं पाहिजे, चित्त दिलं की चैतन्य फिरलं पाहिजे, ते चक्र जाणवलं पाहिजे आपल्याला. एवढी तयारी आता आपली झाली पाहिजे. विशुद्धीतून अनाहत मध्ये, वरून खाली अनाहत चक्र. अनाहत मधून खाली नाभीपर्यंत यायचं. वरून खाली नाभीपर्यंत. नाभीतून स्वाधिष्ठान. क्षणभर लगे लक्ष गेलं पाहिजे. स्वाधिष्ठान मधून मूलाधार. वरून खाली लक्ष मूलाधार चक्रापर्यंत.
आता आपलं पूर्ण लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावरती द्यायचंय आपल्याला, चित्ताची एकाग्रता मूलाधार शक्ती केंद्रावरती, जिथं स्वस्तिक आहे, मूलाधार मध्ये आपण जिथं बसलेलो आहे, मूल आधार म्हणलेले, मूळ आधार आहे ते, की ज्या ठिकाणी आपण बसलोय त्याच्यावरती आधार घेऊन आपण बसलोय. पाठीचा शेवटचा मणका, तिथं श्री गणेशांचं स्थान आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात, कृपा करून श्री गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर कृपा करून आम्हाला परमचैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. श्री गणेशांचं जागरण अत्यंत महत्वाचं आहे. श्री गणेश शक्ती आपल्यात जागृत पाहिजे इथून पुढे. अनेक समस्यांचं निराकरण करण्यासाठी या गणेश तत्वाचं जागृत होणं महत्वाचं आहे. या चक्रावरती आपण लक्ष केंद्रित करायचं, जे स्वस्तिक आहे ते गोल फिरवायचं आपल्याला मूलाधार मध्ये, जिथं आपण बसलोय तिथं पर्यंत त्याचं वलय तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीनं श्री गणेश तत्व फिरवायचं आहे, ते जागृत करायचं आहे. श्री मातांच्या विषयी जेवढं आपल्या हृदयामध्ये प्रेम असेल, जेवढी भक्ती असेल आणि निष्ठा असेल, तर गणेश तत्व लगेच जागृत होतं. हे महत्वाचं आहे त्यातलं. किती जरी फिरवलं तरी काय वेळेला जागृत होत नाही, किती जणांना जशी जाणीव होत नाही काय वेळेला, पण त्यांना जागृत करण्याचा एकमेव उपाय म्हणजे श्रीमातांची भक्ती, श्रीमातांची करुणा भाकायची, आपण त्यांची स्तुती करायची आहे, म्हणजे श्री गणेश प्रसन्न होतात. श्री गणेशांना दुसरं काय नको असतं, फक्त आईची स्तुती. ती केली की गणेश प्रसन्न होतात लगेच. साधा सोपा उपाय आहे, पण भक्तीनं करायला पाहिजे, खरी भक्ती पाहिजे, तर हे घटित होणार. खोट सहयोगामध्ये काही चालत नाही. खऱ्यावरती सत्यावरती आपण उभे आहोत म्हणजे गणेश आपल्यामध्ये जागृत होतात. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला अबोधिता द्या, पवित्रता द्या, सुज्ञता द्या, सुबुद्धी द्या. सुबुद्धी पण मागितली पाहिजे. इथून पुढच्या काळात सुबुद्धीला फार महत्व येणार आहे, म्हणून सुबुद्धी घ्यायची त्यांच्याकडून. कुठल्या क्षणी काय करायचं, कुठल्या क्षणी काय केलं पाहिजे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. तारतम्य विवेक बुद्धी ही पाहिजे आपल्याला, कळलं पाहिजे. ती गणेशाकडूनच येते, आणावी म्हटली तर येत नाही, परंतु गणेश जागृत झाले तर सुबुद्धी आपोआप येते. मग आपल्याला काही सांगावं लागत नाही, आपोआप घटित होतं सगळं. आपोआप कळतं कुठल्या क्षणी काय करायचं, ते सांगायलाच लागत नाही. ती बुद्धी, ती सुबुद्धी आपल्यात यावी म्हणून श्री गणेशांची प्रार्थना. कारण श्री गणेशच सर्वस्व आहेत, श्री गणेशांच्या शिवाय सहजयोग अपूर्ण. त्या धरतीवरतीच आपण पुढे जाऊ शकतो, त्यांच्या आधाराशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून गणेशाला फार महत्व आहे. ते चक्र आपण गोल गोल फिरवतोय स्वस्तिक,
श्री गणेश जी कृपा करून आमच्यामध्ये सतत जागृत रहा व आम्हाला त्याची सतत जाणीव राहू द्या, आपण आमच्या जवळ असल्याची सतत जाणीव राहू द्या, ती पवित्रता ती शून्यता सतत आमच्यामध्ये येऊ द्या। या जाणीवेतच राहायचं की श्री गणेश आपल्यामध्ये आहेत, मग आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं कार्य केलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे। ज्या देवतेचं पूजन करतो, ज्या गणेशांचं येशू ख्रिस्तांचं पूजन करतो, त्यांचे गुण आपल्यामध्ये आलेच पाहिजेत। म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करायची की ते तत्व आमच्यामध्ये येऊ द्या, श्री गणेशांचं तत्व येऊ द्या, मला अबोध लहान बालकासारखं बनवा, निरागस बनवा, की आपल्या आतमध्येच आम्ही रममान राहू, त्या अबोधितेमध्येच आम्ही रममान राहू, त्या शक्तीमध्येच श्रीमातांच्या चरणाशी राहू। आता हळूहळू मूलाधार मधून आपण वरती यायचंय, स्वाधिष्ठानमध्ये शिस्तीत यायचंय। जाणवलं पाहिजे मूलाधार मधनं वरती आपण खेचलं गेलोय स्वाधिष्ठान। प्रत्येक चक्रावरती श्री गणेशांचं स्थान आहे, प्रत्येक चक्रावर कुलगुरु प्रमाण ते कार्य करतायत। स्वाधिष्ठान मधून नाभीपर्यंत यायचंय, खालून लक्ष नाभी, नाभी भवसागर सगळं भरून टाकायचं चैतन्यानं। एकाग्रतेशिवाय हे शक्य नाही, एकाग्रता। नाभीतून अनहत मध्ये यायचं हळूहळू, अनहत मधून विशुद्धी, विशुद्धीतून आज्ञा। आज्ञेमध्ये आपण काय करायचं, मागील आज्ञा चक्रावरती जे स्वस्तिक आहे तिकडे लक्ष द्यायचं, म्हणजे डावी नाडी आज्ञा चक्राला क्रॉस करून उजवीकडे जाते, उजवी नाडी क्रॉस करून डावीकडे जाते। मध्ये स्वस्तिक तयार झालेला आहे, त्या स्वस्तिकाकडे लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला, पूर्ण अटेन्शन मागील आज्ञा चक्रावर असणाऱ्या स्वस्तिकाकडे द्यायचं चित्तानं। आणि या स्वस्तिक चिन्हावरती म्हणा चैतन्याच्या लक्ष केंद्रित करून श्री गणेशात्र विशेष म्हणायचंय आपल्याला, लक्ष महागणपतीवरती ठेवायचं आहे। एकादश रुद्र येशू ख्रिस्त रुद्र शक्ती आहेत ती, त्यांच्यावरती लक्ष आहे आपलं, अटेन्शन त्या ठिकाणी द्यायचं आहे आपल्याला। महागणपती स्वस्तिक काढायचं चित्तानं, तयारच आहे ते, फक्त लक्ष तर दिलं पाहिजे। ही अर्ध मात्रा आहे, तीन मात्रा आणि ही अर्ध मात्रा मिळून जर आपण वर आलो तर ती पूर्तता झाली योगाची। जर अर्ध मात्रा म्हणजे महागणपतीचं तत्व जर वर नाही आलं तर आपण आधे अधुरेच राहतो, म्हणून ही अर्ध मात्रा या तीन मात्रा बरोबर वरती आली पाहिजे, साडेतीन मात्रा म्हटलेल्या आहे त्यासाठी। म्हणून आपलं लक्ष महागणपती तत्वावरती द्यायचं आहे स्वस्तिकाकडे। श्री गणेशात्र शीर्ष म्हणत असताना लक्ष पूर्णपणे फ्रंट आज्ञेवरती पण देऊ शकतो, परंतु मागील आज्ञा चक्रावर असणाऱ्या स्वस्तिकाकडे द्यायचं आहे। आणि श्री गणेशात्र शीर्ष म्हणायचं आहे, हातातल्या बोटांच्या वरती पण लक्ष द्यायचं आहे, कुठल्या प्रकारच्या व्हायब्रेशन्स येत आहेत ती बघायचं, रुद्र शक्तीच्या व्हायब्रेशन्स, एकादश रुद्र त्यांच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताला लागल्या पाहिजेत, कशा आहेत ते अनुभव घ्यायचे आहेत आपल्याला। लक्ष एकादश रुद्रावरती,
महागणपतीवरती, स्वस्तिकवरती. श्री गणेशाय नमहा. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यम्. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं मा अववक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवानुचानमवशिष्यम्, अवपश्चातात्, अवपुरस्तात्, अवउत्तरातात्, अवदक्षिणातात्, अवचोर्ध्वातात्, अवाधरातात्, सर्वतो मा पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः, त्वं आनन्दमयस्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नलो नीलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्, त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम्, अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपं अकारो मूलरूपम्, अनुस्वारः शान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपम्, नादः सन्धानं संहिता सन्धिः, सैषा गणेशविद्या गणकऋषिः, निच्छ्रुतगायत्री छन्दः, गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दंती प्रचोदयात। एक दंतम चतुरहस्तम पाशमंकुशधारिणम रदम च वरदम हस्ते बिभ्राणम मूषकध्वजम रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पे सपूजितम भक्तानुकंपिनम देवम जगत्कारणमच्युतम आविर्भूतम च सृष्टियादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवे नमो नमः। लक्ष्य मागील आज्ञा चक्रावरती आपलं एकादश रुद्रांच्या वरती आणि येशू ख्रिस्तांच्या वरती त्या रुद्र शक्तीच्या व्हायब्रेशन्स आपण लक्षात घ्यायच्या, त्या महागणपतीच्या व्हायब्रेशन्स आपण लक्षात घ्यायच्या। जिथं आपण पूजन करतो तिथल्या व्हायब्रेशन्स आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत, कळलं पाहिजे। किती कडक व्हायब्रेशन्स महागणपती रुद्र एकादश रुद्र आहेत ते। आता हळूहळू आज्ञाचक्रातून सहस्त्रारमध्ये येऊया, पूर्ण जाणीव सहस्त्रारमध्ये, त्यानंतर कुंडलनी हळूहळू वरती उचलायची आपल्याला, सहस्त्रारच्या पण वरती हळूहळू सहज मध्ये आपण वर जायचं आहे। जी चैतन्याची धार आज्ञाचक्रातून चालू झाली ती सहस्त्रार मधून वरती आली पाहिजे, ती करुणेची प्रेमाची भक्तीची चैतन्य रूपी धार आकाशाच्या दिशेने झेपावली पाहिजे। पूर्ण एकरूप व्हायचंय आपल्याला त्या तत्वाशी, त्या करुणेपोटीच परमात्मा आपल्याला त्यांच्या राज्यात स्थान देतोय, त्या प्रेमापोटीच आपल्याला त्यांच्या राज्यामध्ये घेतोय तो। त्याच्याकडे करुणा आहे, प्रेम आहे, दया आहे, ती आपल्याकडे का असू नये? तो मेंढपाळच आहे आपला, आपल्याला सांभाळतो, आपलं संरक्षण करतो, तो बाप, तो परमपिता, त्याच्या दिशेनं आपण चाललोय। जस जसं वर जाऊ तस तशा व्हायब्रेशन्स मध्ये काय फरक पडतोय तेही पाहायचं, बघत राहायचं एकसारखं, लक्ष पूर्णपणे सहस्त्रारच्या वरती घ्यायचंय आपल्याला आकाश तत्वापर्यंत। पण आकाशच्या पण वरती जाऊ शकतो, म्हटले ना आकाशातून ये खाली, कारण तू आकाश तत्व
यशोदेचा मुलगा येशू म्हणजे श्रीकृष्णाचं तत्व आहे, आकाश तत्व. इथर इथर म्हणजे चैतन्याचा थर. त्या तत्वापर्यंत आपण पोचतोय, ती स्थिती प्राप्त करतोय आपण. त्यांचं पूजन म्हणजे काय? त्या स्थितीपर्यंत जायचं, त्यांच्या चरणाशी जायचं, भक्तीनं त्यांच्याजवळ जाऊन बसायचं म्हणजे पूजन. हृदयामध्ये त्यांच्याविषयी करुणा आहे, प्रेम आहे, दया आहे. आणखी काय पाहिजे आपल्याला? त्यांच्याशी एकरूप होणं म्हणजे त्यांचं पूजन. त्यांना हृदयात सामावून घेणं, त्यांना आलिंगन देणं, त्यांना आपल्या चैतन्य रूपात घेणं म्हणजे त्यांचं पूजन. एकरूपता, पूर्ण एकरूप व्हायचं त्यांच्याशी, नुसताच लांबून करायचं नाही पूजन. त्यांना भेटता आलं पाहिजे, त्या परम चैतन्याला भेटता आलं पाहिजे. त्या येशू ख्रिस्तांचा जन्म त्याच्यासाठीच झालेला, अखिल मानवाचं कल्याण करण्यासाठी. तीच आकाश तत्वात त्यांनाच भेटतोय आपण. लक्ष पूर्णपणे आकाश, त्याच्याही वरती जायचा प्रयत्न करतोय आपण. आकाशाच्या तो फोर्स रुद्र शक्तीमुळे प्राप्त होतो. जे काय आपण शस्त्रार्च्या वरती जातो, त्याला जो फोर्स येतो तो एकादश रुद्रांच्याकडून येतो. म्हणून ती रुद्र शक्ती आपल्या पॉवरफुल पाहिजे. ते तत्व आपलं पूर्णपणे शक्तिशाली पाहिजे. पूर्ण एकरूप होते त्या शक्तीशी. Let us all meditate now. There is no need for tying up your kundalinis. There is no need to give yourself bandha. There is no need at all to do anything. If you just come up to that stage just now, there is no need to raise your hands and tying up your kundalini. Not necessary. Nothing is to be done. Your kundalinis are already tied up. Assume that situation. That's all. That's what you are. The Viras. And not the stupid. May God bless you all. May God bless you. Respect yourself. Respect. May God bless you. There's nothing. Nothing more important to me than to see you rise to that level of understanding of your own values and worth and discretion. You have to become sweet, nice people. But very, very powerful that you can control yourself, your tongues and your things. Control, complete control of yourself. May God bless you again. Please meditate. Close your eyes. Close your eyes. Just close your eyes. Put your both hands towards me. Put your attention onto Sahasrara. Just your attention onto Sahasrara. You are in my Sahasrara, all of you, just now.
Put your attention to Sultana. There's no thought, nothing. Just put your attention to her. And just rise up to that point. There's no drama about it. There's nothing artificial. It's actualization. All weaknesses are to be left behind. Let's be strong people or strong values. With dignity and sobriety.
silence, absolute inner silence. And one need not talk too much to jabber, to talk frivolously. It's not knowing. Feel it in your heart. Your own dignity. Your own glory. The serenity of being. We are all saints, but saints of very high quality, of very high quality, not ordinary type. Put your attention to संसार चित्त अपने संसार रखे अपने संसार पे अपना चित्त रखे Any thought coming, say, not this, not this, not this. May God bless you. लक्ष वरतीच ठेवायचं आहे.
एक मिनट पर। पूर्ण एक रूप झाले त्या शक्तीशी, परिपूर्णता, ध्यानाची परिपूर्णता आली पाहिजे। ती नीरव शांतता आपल्यात आली पाहिजे। ते समाधान आपल्यात आलं पाहिजे। जे आपण परमात्म्याला समर्पित केलं त्याचं रिफ्लेक्शन म्हणून ते समाधान शांती प्राप्त होते आपल्याला। म्हणून आपण आपलं हृदय मोकळं करायचं असतं त्याच्याशी समर्पण। तर आता हळूहळू आपले डोळे उघडून श्रीमातांना पाहायचं आहे। शिस्तीत शिस्तीत डोळे उघडायचे, एकदम उघडत नाहीत ते, हळूहळू। श्रीमातेने बघायचंय, लक्ष वरतीच ठेवायचंय आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती। जे काय व्हायब्रेशन्स येत आहेत ते कुठल्या प्रकारचे आहेत हे आपण लक्षात घ्यायचं। तर ह्या व्हायब्रेशनचे प्रकार आपल्याला समजले पाहिजेत, कळलं पाहिजे कुठल्या येतात, कशा येतात, काय होतं। पूर्ण एकरूपता, कुंडलनी अशी थुई 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 नाचते वर, याची पण अनुभूती येते आपल्याला। कारण ती ज्यावेळी आनंदित होते त्यावेळी ती शस्त्रार्च्या वरती डान्स, डान्सिंग म्हटले श्री भाताने, कुंडलनी इज डान्सिंग, ती वरती डान्स करते, तशी अनुभूती येते। हीच खऱ्या अर्थानं आपल्याला येशू ख्रिस्तांचं पूजन, कुठल्याही प्रकारचं कर्मकांड न करता त्यांच्याशी एकरूप होणं म्हणजे त्यांचं पूजन करणं। कारण ते परम चैतन्य, त्यांचं शरीर चैतन्यानं बनलेलं आहे, ते श्री गणेश आहेत। आणि त्यांच्याशी एकरूप होणं म्हणजेच त्यांचं पूजन करणं। ते आपले वडील बंधू आहेत, आपण त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे। आपण कशाचं बलिदान केलंय, काय कार्य केलंय आपण त्यांच्यासारखं, तर तसं त्यांचा संदेश ह्या वेळेला आपण लक्षात घ्यायचा की आपण त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे त्यांचं पूजन झाल्याचं सार्थक लागेल। श्रीमातांचे आपण आभार मानूया। श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। तर शिस्ती शिस्तीत पुन्हा एकदा बंधन घेऊया। डावा हात कुंडलनी जवळ, उजवा हात कुंडलीला उचलायचा, लक्ष कुंडलीकडे, ती आपल्या हाताबरोबर वर येते, इकडे लक्ष पाहिजे। एक गाठ चैतन्याची, दुसऱ्या वेळेला शिस्तीत कुंडलीकडे लक्ष पाहिजे, ती खालून वर येत असते। दोन गाठी तिसऱ्या वेळेला शिस्तीत तीन गाठी संपूर्ण शरीर चैतन्यमय झालं पाहिजे, इतकं आपलं सूक्ष्म लक्ष पाहिजे।
कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्षात आता कवचाकडे म्हणजे वलयाकडे. आपलं हे वलय किती स्ट्रॉंग होईल हे बघणं गरजेचं आहे, आणि या वलयामध्ये आपण किती सुरक्षित राहतो हे पण पाहायला पाहिजे. आपण इतके दिवस तसंच बंधन घेतो, पण तसं न करता लक्ष कवचाकडे पाहिजे. आपलं जे काय आपण करतो त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. हे संरक्षण आपल्याला श्री माताई देत आहेत, ते कशा प्रकारचं संरक्षण आहे हे तर बघितलं पाहिजे आपल्याला. म्हणून लक्ष कवचाकडे देतोय. हात जरी इकडे तिकडे होत असले तरी चैतन्य रूपी कवचाकडे लक्ष, ती कसं तयार होते इकडे हे बघणं गरजेचं आहे. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्रार्थावरती आणि आपल्या वलयावरती ठेवायचं, कवचाकडे ठेवायचं. जय श्री माताजी.